नमस्कार, मी मानसी सापने। सापने रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण व्हेज पुलाव करणार आहे। तर त्या चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी तुम्ही एक वाटी तेल घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घालू शकता। मी कुकर आधी तापायला ठेवलेला म्हणून मी तेल लगेच टाकलेलं आहे। हे बघा, तुम्ही हे खडे मसाले घेतलेले आहे, हे तेजपत्ता दोन घेतलेला आहे, दालचिनी, वेलची आणि काळी वेलची, मिरी घेतले तीन, लवंग घेतले तीन, एक फूल घेतलेलं आहे, बडीशेप घेतलेलं आहे आणि जिरा घेतलेलं आहे। ते मी आत्ता लगेच एकत्र टाकणार आहे। आणि इथं मी तीन मोठे साईजचे कांदे कापलेले आहेत। याच्यातच मी आता दोन हिरव्या मिरच्या घालतो। आता आपल्याला कांद्याला पिंक कलर हलका हलका आला ना, तोपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे। तुम्ही ना तुमच्या आवडीनुसार याच्यात मिरच्या घालू शकता, कारण की आपण याच्यात लाल मसाला पण टाकणार आहे ना। आणि आपल्याकडं पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला असेल ना, तर तुम्ही ते घालू शकता याच्यात। म्हणून मिरच्या दोनच टाकलेल्या आहेत। आता मी याच्यात एक चमचा आलं लसूणचं पेस्ट टाकते। आता हे पण आपण एक मिनटं परतून घेऊया। आता आपण याच्यात घालणार आहे टॅमॅटो। मी दोन मोठे टॅमॅटो कापून घेतलेले आहेत, ते पण आपण याच्यात गळ होईपर्यंत आपण भाजून घेऊया। आता मी याच्यात अर्धा चमचा मीठ टाकते टॅमॅटो गळ होण्यासाठी लवकर। मीठ टाकलं ना टॅमॅटो लवकर गळ होतो, शिजतो पण लवकर। आता आपण याच्यात मसाले घालून घेऊया। या चमच्याने तीन चमचे मसाला टाकलेला आहे, लाल मसाला आपला घरगुती, एक चमचा हळद, एक चमचा धणा पावडर। आता आपण हे भाजून घेऊया। आता मी याच्यात भाज्या टाकणार आहेत। मटार घेतले, फरस बी घेतले, गाजर घेतले, फ्लावर घेतले आणि बटाटा घेतले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यात भाज्या टाकू शकता। हे सगळं स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे। मसाल्यांना पण 5-10 मिनटं भाजून घेऊया। जर तुम्ही कुकरमध्ये करणार असतील ना, काही भाजी कुकरमध्ये लवकर शिजते, आणि पातेल्यात करणार असते ना, तर भाजीनं मसाल्यावर जरा वाफेवर ठेवायला लागतो। अर्धी भाजी शिजून घ्यायचा, मध्ये कसं असतं भात शिजतो आणि भाजी कच्ची असतात, कुकरमध्ये लगेच होतो भाजी। असं मस्त कलर आलेला आपल्या भाज्यांना। 5-10 मिनटं फक्त भाजी आपण। आता आपण याच्यात ना कोथिंबीर आणि पुदिना आहे ना, ते कापून ठेवलेलं आहे याच्यातच मी टाकते। आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्या। हे आपलं ना भाजी व्यवस्थित भाजून झालेले आहेत। आता आपण याच्यात तांदूळ टाकूया। हे मी तांदूळ घेतलेले आहेत आपले, तुमच्या घरात जे अवेलेबल असेल ते तुम्ही याच्यात टाकू शकता तांदूळ।
आपण हे पण ह्याच्यात भाजून घेऊया एक दोन मिनटं। नंतर मी वरून काय करणार आहे तर पुलाव मसाला टाकणार आहे, कारण की ह्याच्यात पण खडे मसाले असतात हे बघा, म्हणून खडे मसाले ह्याच्यात कमी टाकणार। मी ना इथं गरम पाणी करून ठेवलेलं, नाही याच्यात गरम पाणी टाकायचं। याच्यात आहे ना तुम्ही चवीनुसार मीठ घालणार आहे। आधी मी थोडा अर्धा चमचा टाकलेला, माझ्या हिशोबाने याच्यात मीठ घालते। झालेलं आहे मीठ टाकून झालेलं आहे, आता मी कुकरला झाकण लावून घेते। हे बघा कुकरला झाकण लावून ठेवलेलं आहे 5 मिनटं 2-3 शिट्या होईपर्यंत। पुलाव झालेला आहे हे बघा, त्याचा गॅस पण सगळं निघालेला आहे, मग कुकर उघडून बघूया। आता आपण आहे ना व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया। हे बघा किती मस्त असा भात असा खुला खुला झालेला आहे। व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आपण। मी तुम्हाला सर्व करून दाखवते। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।